या बातमीचे प्रायोजक आहेत श्री रामदास तुकाराम वालकोळी, LIC विकास अधिकारी अंबेगाव जुन्नर, विमा प्रतिनिधी नेमणूक अभियान। सुखी आणि आनंदी आयुष्य जगण्यासाठी आजच LIC एजंट व्हा। संपर्कासाठी क्रमांक 9172805067 तसेच 88 89 59 43। हेरम फाउंडेशन आणि लाईफलाईन हॉस्पिटल अँड मॅटर्निटी होम भेकराई नगर हडपसर पुणे यांच्या वतीनं एक हात मदतीचा एक हात माणुसकीचा कोरोनाच्या महामारी काळात रुग्णांना अहोरात्र सेवा देणारे डॉक्टर अनिकेत बोंबले आणि त्यांची लाईफलाईन टीम कोयना येथील पूरग्रस्त भागात ज्या ठिकाणी जाण्यास रस्ता नीट नाही, सगळीकडे चिखल, कित्येक लोकांची घरे वाहून गेलीत तर कित्येकांची घरं उद्ध्वस्त झालीत, त्यांना सध्या मोठ्या आर्थिक दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या मदतीची गरज आहे। ही बाब पाहता हेरम फाउंडेशन आणि लाईफलाईन हॉस्पिटल अँड मॅटर्निटी होम बेकराई नगर हडपसर पुणे यांच्यातर्फे कोयना पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतलाय। या संकटाच्या प्रसंगात या पूरग्रस्तांना मदतीचा हात देणं, त्यांना धीर देणं आणि त्यांचे उद्ध्वस्त झालेले संसार पुन्हा उभे करणं ही राज्याचे नागरिक म्हणून आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि आपल्या राज्याची संस्कृती आहे। त्यामुळे जिथे कुठे गरज लागेल तिथे जमेल तशी मदत करण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो आणि यापुढेही कायम राहील यात संस्कारानुसार आमचा खारीचा वाटा म्हणून मी डॉक्टर अनिकेत बोंबले व माझी लाईफलाईन हॉस्पिटल अँड मॅटर्निटी होमची टीम जीवनावश्यक वस्तू आणि औषध घेऊन पूरग्रस्तांना देण्यासाठी व त्यांचं दुःख हलकं करण्यासाठी आम्ही 2 दिवसापासून पूरग्रस्त भागात आलो आहोत। कोयना येथील ग्रामीण भागातील 1000 पूरग्रस्तांना खाण्याची वस्तूंचं किट वाटप करून त्यांना दिलासा दिलाय। कोयनातील मिरगाव, हुमरळी, ढोकावळे, बाजे, गोकुळ, नाला गावात जाऊन 1000 पूरग्रस्त लोकांची आरोग्याची तपासणी करून त्यांना मोफत औषधे किट वाटप करण्यात आले। वैद्यकीय सेवा देण्यासाठी डॉक्टर अनिकेत बोंबले, डॉक्टर अभिजित कोरे, डॉक्टर अस्मिता पाटील, ललित लोखंडे यांनी वैद्यकीय सेवा बजावली आहे। मेडिक्लेम कॅम्पसाठी जाकीर मुल्ला, संजय बोरुडे, श्रीवर्पे, अजित शेलार, निलेश शेलार, केशव कुटेकर, विजय देसाई, अजय चव्हाण, कोयना येथील सामाजिक कार्यकर्ते यांचं मोलाचं सहकार्य लाभले। नमस्कार, माझं नाव डॉक्टर अनिकेत अंकुश बोंबले। हेरम्ब फाउंडेशन व लाईफलाईन हॉस्पिटल अँड मॅटर्निटी होम हडपसर येथून आपल्या पूरग्रस्त भागातील बांधव भगिनींसाठी आपण काल आणि आज या काळात वैद्यकीय मदत तसेच त्यांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले गेले। यामध्ये साधारणतः 1000 लोकांना आपण जीवनावश्यक वस्तू वाटल्या तसेच त्यांचे वैद्यकीय तपासण्या करून त्यानुसार औषधं दिली गेली। तरीही शक्य तेवढी मदत आपल्याकडून केली गेली, तरीही आपणही या भागातील पूरग्रस्त भागातील लोकांना मदत करू शकता। आपली झालेली मदत ही मोस्टली कोयनानगर भागातील मेदगाव झालं, गोकुळनाळा झालं, अशी 5-6 जी विखुरलेली गावं आहेत जिथे दरड कोसळली आहे, जिथे कोणी पोहोचू शकलं नाही अशा गावांमध्ये पोहोचलेली आहे। तरी आपणही मदतीचा हात पुढे करा। न्यूज रिपोर्टर अशफाक मुल्ला, आज 24 तास, अक्कलकोट। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।
काय झालं होतं इथे? म्हणजे पहिल्या दिवसापासून तू इथेच होती का? पाऊस पडत होता त्यामुळे मी जास्त रान होती त्यामुळे तिकडे घुरत नव्हती, वाटलं नव्हतं असं होईल. तिथं गेले तर साडेतीनच्या दरम्यान मी तिथं होते, एका साईडला होते, तर वरून अचानक आवाज आला तर मी बाजूला गेले तर वरून एक मोठं झाड असं तारेवर पडलं त्यामुळे जोरात आवाज झाला आणि वरून मग दरड कोसळलं इकडून का? हा. आणि मग मी तिथून भातातून वगैरे माझ्या गुरु सगळी ह्या साईडून खाली आली आणि मग परत परत मी घरी आली. मग त्यात तुमचं घर पण गेलं का? नाही, घर आहे खाली. म्हणजे आता म्हणजे तुम्हाला काही धोका नव्हता तिथे? चालेल चालेल.